शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीला खिंडार पाडण्यासाठी डाव टाकल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. कोल्हापूर साताऱ्यानंतर पवारांनी आता आपला मोर्चा सोलापूरकडे वळवलेला आहे. सोलापूर जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले आणि भाजपचे अनेक नेते तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आलेले आहेत. पवारांनी नेमके काय डाव टाकले आहेत आणि कोणते नेते महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत, त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया. सोलापुरात महायुतीला खिंडार पडणार? पवारांचं मिशन पश्चिम महाराष्ट्र. विधानसभेपूर्वी महायुतीला धक्के. लोकसभेला दोन्ही जागा जिंकल्यानंतर पवारांनी सोलापूर जिल्ह्यात विधानसभेसाठी रणनीती आखायला सुरुवात केली. त्यातच महायुतीत जागावाटपातील संभाव्य तिढा लक्षात घेऊन भाजप आणि अजित पवारांच्या नेत्यांनी पवारांची भेट घेत फिल्डिंग लावायला सुरुवात केली. त्यामुळे सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पवार महायुतीला खिंडार पाडणार असल्याची चर्चा सुरू झाली. कोणते नेते तुतारी फुंकण्याची शक्यता आहे तेही पाहूया. रणजित सिंह मोहिते पाटील आमदार भाजप सोलापूर, बबन शिंदे आमदार राष्ट्रवादी अजित पवार माढा, प्रशांत परिचारक माजी आमदार भाजप पंढरपूर, अभिजित पाटील नेते भाजप पंढरपूर, दीपक साळुंखे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार सांगोला, मदन भोसले माजी आमदार भाजप सातारा, दीपक चव्हाण आमदार राष्ट्रवादी अजित पवार फलटण, हर्षवर्धन पाटील नेते भाजप इंदापूर, बापू पठारे नेते भाजप पुणे. 2014 भाजपनं जिंकलेला बालेकिल्ला पुन्हा जिंकण्यासाठी पवारांनी कोल्हापूरमध्ये पहिला डाव टाकला आणि घाडगेंना गळाला लावलं. त्यानंतर पवारांनी आपला मोर्चा पुणे सोलापूर आणि साताऱ्याकडे वळवल्याचं म्हटलं जात आहे. तर आमच्याकडे इच्छुकांची वेटिंग असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय. पण असे बरेच लोक महाराष्ट्रात आहेत की ज्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा आहे आणि भयमुक्त वातावरणात काम करण्याची संधी इथं मिळेल. 2024 लोकसभा निकालामध्ये महायुतीचा पराभव झाल्यामुळे आता विधानसभेपूर्वीच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते पुन्हा पवारांच्या तंबूत माघारी जाणार असल्याची चर्चा आहे. अनेकांनी पवारांची भेट घेत तुतारी फुंकण्याचे संकेत दिले. त्यामुळे जुन्या सहकाऱ्यांची नवी मोळी बांधून पवार महायुतीला धोबी पछाड देणार की महायुती डाव उलटवणार हे विधानसभेच्या निकालातच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.